नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग दहावा विषय मराठी पाठ दुसरा बोलतो मराठी लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी हा पाठ आपण बघणार आहोत या पाठाचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे आता दुसरा भाग आपण बघणार आहोत डॉक्टर निलिमा गुंडे यांचा बोलतो मराठी तर करूया सुरुवात भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची उत्पत्ती शोधणे यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते कारण शब्दांची उत्पत्ती शोधणे म्हणजे शब्दांचा अर्थ कसा शोधायचा ते बघा आता बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेसी संबंध आहे आता कसा कारण जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस म्हणजे मोर या शब्दाचा किंवा मयुराचा इथं मोरांबा याच्याशी काही संबंध नाही शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेले असतात ते आपल्याला यामधून कळतं किती महत्त्वाचं आहे आता कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे कद्र या अरबी शब्दापासून कदर हा शब्द आपण घेतला आहे तर कदर म्हणजे गुणांची पारख शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे बघा अन अधिक असूया यातील शब्द अशी त्यातील संधी आहे म्हणजे संधी विग्रह काय होतो अन अधिक असूया त्या मनात असुया म्हणजे मच्छर द्वेष नसलेली व्यक्ती ज्या स्त्रीच्या मनात किंवा कुठल्याही प्रकारे द्वेष किंवा मच्छर नाही अशी व्यक्ती म्हणजे अनुसया अनसुया आहे परंतु आपण तिला म्हणतो अनुसया हे चुकीचं आहे हे शब्द कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो तसेच जरा जर्जर जर। या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला यातील जचे उच्चार तालव्य ज आहे तर जरा म्हणजे थोडे जर कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुली आहे दंत मुली म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांशी स्पर्श होतो असे ध्वनी त्याला दंत तालव्य असे सुद्धा म्हणतात म्हणजे उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो हे बघा आपल्याला नवीन शिकायला मिळालं शब्दाचा उच्चार करताना सुद्धा विचार करून शब्दाचा उच्चार करायचा असतो कारण उच्चारा आता भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो कोणत्या अक्षरांशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते सूतकताई हा शब्द जर सूतक ताई असा लिहिला तर कसं वाटेल तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना शहा, असा कोन्या मुलाचा कोण्या मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का नाही ही किती कमाल आहे सूतकताई आणि सूतकताई किती कमाल आहे म्हणजे उच्चारताना हा शब्द विचार करून उच्चारायचा असतो म्हणजे त्याचा अर्थ बदलणार नाही पुराणातली वांग वांगी पुराणात ह्या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात वानगी म्हणजे उदाहरणे पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी कशी फजेती होते वानगी आणि वांगी हे उच्चारतानी विचार करून उच्चारायला हवे आता काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चट आणि ती चकवतात उदाहरणार्थ कसे नंबर एक राजाचे कलेवर प्रेम होते नंबर दोन अपघातस्थळीकडेला एक कलेवर पडले होते म्हणजे या ठिकाणी दोन वाक्यामध्ये जो एकच शब्द पुन्हा पुन्हा आला त्या दोन दोन्ही वाक्यामध्ये त्या दोन्ही शब्दात त्या शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा आहे तो कसा बघा येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दांचे सप्तमी भक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे म्हणजे पहिल्या वाक्यात राजाचे कलेवर प्रेम आहे कला म्हणजे कला गुणांवर प्रेम आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये कडेला कलेवर पडले कलेवर म्हणजे एक मृत शरीर शव पडलेले आहे म्हणजे कलेवर या शब्दाचा दोन ठिकाणी दोन अर्थ प्राप्त येत झालेले आपल्याला दिसून येतात आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तीस्थळे जाणून घ्यायला हवीत भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरीधारी बोलली जाणारी भाषा मराठी ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्या जीवनातल्या जीवनाला आकार दिला आहे आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे तिच्याशी आपले खास जिवाळ्याचे नाते असायला हवे त्यासाठीच तिचे ज्ञानही आपण मिळाय मिळवायला हवे आता या ठिकाणी बघा लेख लेखिका आपल्याला डॉक्टर निलिमा गुंडी आपल्याला मराठी भाषेला आईची उपमा दिलेला सांगतात बघा खरंच किती कमाल आहे जी आपली आई आपल्याला खरंच लहानपणापासून आकार देते आपल्याला आधार देते आपल्याला जिव्हाळ्याचं नातं तिच्याशी निर्माण झालेलं असतं तसंच मराठी भाषेसुद्धा भाषेस सु, संबंधीसुद्धा हे आपलं नातं आहे ना त्या भाषेनं आपल्याला आधार दिलेला आहे आकार दिलेला आहे मोठं केलेलं आहे म्हणून आपण मराठी भाषेचंसुद्धा पूर्ण ज्ञान मिळवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला शब्दकोशाबरोबरच व्युत्पत्ती कोशाचाही अभ्यास करावा लागेल आपली भाषा ही हवेसारखी आत आपल्या आत बाहेर असते तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे उदाहरणार्थ आता पाऊस पडत आहे पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते, ते पहा नंबर एक पावसाने स्वतः हजे जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली तर नंबर दोन आहे सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले पहिल्या वाक्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे म्हणजे एकच शब्द परंतु वेगवेगळ्या अर्थाने वापरता येतो हे आपल्या लक्षात येते आता बघा अशी अनेक वाक्य तयार करता येतील त्यातून भाव खुलत जातात भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कैवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी अरे धन्य एक तो मराठी धर्म धर्मपंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी अशा प्रकारे मराठी भाषेची महिमा सुरेश भटांनी गायलेली आहे हा पाठ छात्र प्रबोधन दीपावली विशेषांक दोन हजार सोळामधून घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या पाठाचे व्यवस्थित वाचन करावे पाठ समजून घ्यावा आणि असेच वेगवेगळे शब्द शोधून त्याचे वेगवेगळे अर्थ शब्दकोशामध्ये शोधावे आणि व्युत्पत्ती कोशामध्ये सुद्धा शोधून त्या शब्दाचा अर्थ बघावा म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजेल त्याचा अर्थ शब्दाचं मूळ समजेल आणि आपल्याला त्याचा आनंद प्राप्त होईल अशा प्रकारे हा पाठ आपला संपलेला आहे विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवायचा आहे धन्यवाद 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 आपण आप अप या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद